साईराम मुलांनो, इयत्ता पहिली, विषय मराठी। आज मराठी भाषेतील अंकांची ओळख आपण करून घेणार आहोत। अंक ओळख 1 ते 10, जसे इंग्लिशमध्ये तुम्ही 1 to 10 नंबर्स शिकलात, तसे आपण आज मराठीमधील 1 ते 10 अंक शिकणार आहोत। हे अंक कसे लिहायचे हेही आपण आज बघणार आहोत। बघूया पहिला अंक 1। कसा लिहायचा 1? 1 लिहिताना पहिल्यांदा तुम्ही खालून वर एक गोल किंवा सर्कल काढून मग ती रेघ खाली खेचणार आहात। हा झाला आपला 1। पुन्हा पाहूया, 1 काढताना खालून वर गोल काढायचा आहे, सर्कल काढायचा आहे आणि मग ती रेघ आपल्याला खाली ओढायची आहे। हा झाला आपला 1। एक म्हणजेच तुमचा इंग्लिशमधला 1। 1 एक, आकाशामध्ये सूर्य 1, चंद्र पण 1। 1 म्हणजेच 1 आणि 1 म्हणजेच 1, चंद्र 1, सूर्य 1। पुढचा अंक काढताना आपण पहिल्यांदा हाफ सर्कल काढणार आहोत, म्हणजेच तुमचा सी, उलटा सी, आणि मग त्याला गाठ देऊन ती रेघ आपण खाली खेचणार आहोत। हा झाला 2। याला काय म्हणतात? 2। परत बघूया, उलटा सी म्हणजेच हाफ सर्कल पण उलट, उलटा सी, आणि मग त्याला आतल्या बाजूनी गाठ देऊन ती गाठ, ती रेघ आपल्याला खाली खेचायची आहे। हा झाला 2। ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो 2, 2 डोळे सर्वांना, 2 कान सर्वांना। प्रत्येकाला डोळे किती असतात? 2। कान किती असतात? 2। सो 2 म्हणजेच 2। आता पुढचा अंक 3। 3 लिहिताना आपण पहिल्यांदा उलटा सी काढायचा, मग आतल्या बाजूनी गाठ घेऊन या उलट्या सीला आणखीन एक उलटा सी आपण जॉईन करायचा। असा झाला आपला 3। कोणता अंक आहे हा? 3। परत एकदा पाहूया, कसा लिहायचा 3? 1 अर्धवर्तुळ किंवा हाफ सर्कल, त्याला गाठ देऊन आतल्या बाजूनी गाठ द्यायची आणि मग आणखीन एक हाफ सर्कल जॉईंट करायचा, म्हणजेच 2 हाफ सर्कल किंवा 2 उलटे सी एकमेकांना जॉईंट करून आपण काढणार आहोत 3। अंक आहे 3। 3 म्हणजेच इंग्लिशमधला 3। आपल्या घरामध्ये पंखा आहे की नाही? पंख्याला पाती असतात 3 आणि रिक्षा म्हणजेच ऑटोला चाकं असतात 3। 3 म्हणजेच 3। पुढचा अंक आहे 4। 4 काढताना एक स्लॅन्टिंग लाईन तुम्ही वरून खाली घ्यायची आणि तिला गाठ देऊन ती वर न्यायची पुन्हा। हा झाला आपला 4। परत एकदा पाहूया, 4 कसा काढायचा? स्लॅन्टिंग लाईन वरून खाली घ्यायची, त्याला एक गाठ द्यायची आणि मग हीच लाईन पुन्हा वर न्यायची की हा झाला 4। आपला अंक 4।
चार म्हणजेच इंग्लिश मधील फोर, फोर म्हणजेच चार. सगळ्या ॲनिमल्सला, सगळ्या प्राण्यांना चार पाय असतात. आणि घरामध्ये आपल्या खुर्ची असते की नाही, त्या खुर्चीला पण चार पाय असतात. चार म्हणजेच फोर आणि फोर म्हणजेच चार. पुढचा अंक कसा लिहायचा? इथे आपल्याला उलटा सी काढायचा आहे, पण तो खालून वर काढायचा आणि मग त्याला गाठ देऊन ती रेग आपल्याला खाली खेचायची. हा झाला आपला पाच. कोणता अंक आहे हा? पाच. परत एकदा पाहूया. सी काढताना खालून वर असा, सी काढून मग आतल्या बाजूने त्याला गाठ देऊन तीच रेग आपल्याला खाली खेचायची आहे. हा झाला पाच. कोणता अंक आहे? पाच म्हणजेच इंग्लिशमधला फाय. आपल्या एका हाताची बोटं पाच असतात आणि एका पायाची बोटं देखील पाच असतात. एक, दोन, तीन, चार, पाच, फाय फिंगर्स. सो फाय म्हणजेच पाच. पुढचा अंक लिहिताना आपण सी काढायचा आणि मग या सीला आतल्या बाजूनी गाठ देऊन पुन्हा दुसरा सी जॉईन करायचा. हा झाला आपला सहा. कोणता अंक आहे हा? सहा. परत एकदा बघूया. सी काढायचा आहे किंवा हाफ सर्कल किंवा अर्धवर्तुळ, त्याला आतून गाठ देऊन मग पुन्हा एकदा दुसरा सी जॉईन करायचा. हा अंक झाला सहा. सहा. कोणता अंक आहे? सहा म्हणजेच इंग्लिश मधला सिक्स. लेडी बगला पाय किती असतात? सहा. आणि केळी सहा. ओके नाही? इंग्लिश मधला सिक्स म्हणजेच सहा. पुढचा अंक आहे सात. हा अंक काढताना जसा आपण पाच शिकलो तसाच सी खालून वर काढायचा आणि आतून गाठ देऊन ती तिथेच थांबवायची. ती रेग आपल्याला खाली खेचायची नाही. हा झाला सात. परत एकदा बघूया. खालून वर हाफ सर्कल काढायचं आणि आतल्या बाजूने त्याला गाठ द्यायची, फक्त गाठ द्यायची आणि ती तिथेच थांबवायची. की हा झाला सात. कोणता अंक आहे? सात. सात म्हणजेच इंग्लिशमधील सेवन. सात म्हणजेच इंग्लिशमधील सेवन. इंद्रधनुष्य म्हणजे रेनबो, माहिती की नाही तुम्हाला? त्याच्यात रंग असतात सात. आणि आपल्या कॅलेंडरमध्ये दिवस किती असतात? सात. सेवन डेज ऑफ वीक, हो की नाही? सो सेवन मीन्स सात. पुढचा अंक आहे आठ. स्लँटिंग लाईन काढायची आणि ती आतल्या बाजूनी थोडीशी वळवायची आजोबांच्या काठीसारखा. आठ. परत एकदा बघूया. एक स्लँटिंग लाईन काढायची आणि मग ती वळवायची. हा झाला आठ. कोणता अंक आहे आपला? आठ. आजोबांची काठी उलटी केली की आठ आकडा दिसतो, हो की नाही? आठ. आता आठ म्हणजेच इंग्लिश मधील एट. स्पायडरला पाय किती असतात? आठ. आणि ऑक्टोपसला पण आठ. माहिती की नाही तुम्हाला ऑक्टोपस?
समुद्रामध्ये असतो आणि स्पायडर तर आपल्या घरातच असतो. दोघांनाही पाय असतात 8. पुढचा अंक 9. 9 म्हणजे उलटा 1. आपण एक सर्कल काढून ती लाईन खाली खेचायची, म्हणजे थोडक्यात आपण उलटा 1 काढणार आहोत. परत एकदा बघूया हां. सर्कल काढला आणि लाईन उलटी खाली खेचली. हा झाला 9. कोणता अंक आहे 9. 9 म्हणजेच इंग्लिशमधील 9. इंग्लिशमधील 9 म्हणजेच 9. इथे जे ॲपल्स दिसतात ना तुम्हाला सफरचंद, ते 9 आहेत. सो 9 मीन्स 9. आणि आता शेवटचा अंक 10. 10 काढताना पहिल्यांदा आपण 1 काढणार आहोत आणि मग एकाच्या समोर 0. 0 म्हणजे 0. 0 माहिती आहे की नाही इंग्लिशमधला, तोच, त्याला आपण म्हणतो 0. एकावर 0, 10. परत एकदा बघूया बरं का. 1 काढायचा आणि मग त्याच्या समोर 0. एकावर 0, 10. 0 म्हणजेच 0. एकावर 0, 10. 10 म्हणजेच इंग्लिशमधील 10. दोन्ही हाताची बोटं असतात 10, फिंगर्स, हो की नाही. दोन्ही हातांना फिंगर्स असतात 10. सो 10 म्हणजेच 10. अशा प्रकारे आपण 1 ते 10 अंक मराठीमध्ये कसे लिहायचे हे बघितलं, हो की नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता मुलांनो, तुमच्या वहीमध्ये तुम्ही हा प्रत्येक अंक 5 वेळा लिहायचा आहे. धन्यवाद.